जिले के पौनी पुलिस स्टेशन के अंतर्गत भंडारा के उप विभाग अधिकारी पर जानलेवा हमला होने से पुलिस विभाग कार्रवाई कर रही है और आरोपी को ढूंढने में लगी है, जिसमें दिन रात कार्य कर बड़ी सफलता हाथ लगी, जिसमें 3 आरोपियों को दिघोरी से गिरफ्तार किया गया है। बाद में जब पुलिस के कुछ कर्मचारियों को भूख लग जाने से उमरेड होटल में खाना खाने बैठे तो कुछ लोगों के माध्यम से पुलिस कर्मचारी खाना खाते वीडियो वायरल हो गया, जिसमें पुलिस विभाग पर सवालिया निशान निर्माण हो रहा है। क्या सही है और क्या गलत, इस वीडियो की जांच पड़ताल के लिए पौनी उप विभागीय पुलिस अधिकारी रीना जनबंधु कर रही है, तो अधिकारी पर हमले की जांच पौनी के पुलिस निरीक्षक जगदीश गायकवाड़ कर रहे हैं। इस वीडियो की गंभीरता को देखते हुए पुलिस अधीक्षक वसंत जाधव ने पुलिस विभाग के दिलीप धावड़े, खुशान कोचे, राजेंद्र लाम्बर्ट को निलंबित कर कार्रवाई की, जिससे पुलिस विभाग की छवि जनता के आगे बरकरार बनी रहे। BCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट। कालचा गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या प्रकरणामध्ये FIR फिर्यादमध्ये एक 9 आरोपी ट्रेस झालेले आहेत, त्यापैकी आता तपासात आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे। इतर 6 आरोपी यांचे करता 2 टीम विविध भागात आम्ही पाठवलेले आहेत। सर, हे सांगा, एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे, त्याच्यामध्ये पोलीस आणि काही रेपी तस्कर सोबत बसलेले आहेत आणि असे जेवण करत आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की पोलीस आणि त्या रेपी तस्करच्या काहीतरी सारगाट आहे। या प्रकरणाबाबत सांगायचं म्हणजे काल जी आम्ही टीम तयार केलेली आहे आरोपी पकडण्याबाबत, यातून निष्पन्न झालेली आहे, तर हेड कॉन्स्टेबल धावडे आणि त्यांच्यासोबत 2 कॉन्स्टेबल आम्ही उमरेड या भागात काही आरोपी असल्याची माहिती मिळाली, रवाना केले होते। त्या ठिकाणी त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला, तर त्यांना राजू मेंगरे हा आरोपी गोपनीय माहितीच्या आधारे मिळून आला, त्याला ताब्यात घेतलं आणि इतर आरोपींचं त्याच्या माध्यमातून विचारपूस करून पकडण्यासाठी त्याला सोबत ठेवलं आणि तपास करत असताना त्यांना दुपारी जेवण भूक लागल्यामुळे त्यांनी त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेतलं, सोबत हा राजू मेंगरेसुद्धा होता, आणि जेवण घेतल्यानंतर परत त्याला इतर ठिकाणी इतर आरोपींची विचारपूस करण्याचे आम्ही सोबत फिरवलं। उमरेड आणि नागपूर या ठिकाणी जाऊन आज रोजी ते दुपारी आणखी 2 आरोपी राजू मेंगरेच्या माध्यमातून मिळाले, त्यांना त्यांनी हजर केलेलं आहे। व्हिडिओ व्हायरल झाला, ज्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे त्याची चौकशी SDPO पौनी हे करीत आहेत। घटनास्थळ कुठली आहे, व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि आरोपी आतापर्यंत किती आपण व्हिडिओ व्हायरल झाला, याचं घटनास्थळ आहे उमरेड शहरातलं डी मर्शी हॉटेलमधलं जेवणाचं हॉटेल आहे, त्या ठिकाणचं ते घटनास्थळ आहे आणि आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेलं आहे।